नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे V3R लाईव्ह चॅनलमध्ये स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर अप्पाचरणी प्रार्थना. आज आहे काय, गुरुवार आहे, रामनवमी. तुम्हाला सर्व रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ता वाजले सकाळच्या 11. विराचं आवरलं आहे, माझं आवरलं आहे. आता खालती जाऊन नाश्ता खाणार ना. आता आम्ही टेरेसवर आलो आहे ना विरा. हा बघा आजूबाजूचं परिसर. आणि वीरा शांत आहे आज, हो ना वीरा? हाय गाईज, कर नाही मूड ना. आणि ते पण येणार आहेत घ्यायला, तर जरा पटकन आता आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. हां, टेरेस आहे, माझे कपडे बाहेर घालते. नाचते नुसती. हां, खालती वरती खालती वरती. थांब जरा, आली मी. हात जोड हात जोड हात जोड बाप्पाना दाखव. आपण तिकडे भोपळे आहेत, दाखवते तुम्हाला तिकडे भोपळे आहेत. बी टाकलेला ना आजी. इकडे एक आहे, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. हे बघ टोमॅटो. आज ना आत्यांनी लाडक्या नातवासाठी व पुरणपोळ्या आणि माठाच्या वड्या. मी दाखवीन तुम्हाला माठाची वडी. मगाशी त्या सगळं मळत होत्या ना, तेव्हा मी नव्हती. आजींना काहीच मदत नकोय. आत्यांना पण आज पोळ्या तुमच्या. तो खात असला तर त्याला गरम गरम दे. नातवाचा पाहुणचार आज. हो, ते पण येत आहेत. निघाले आता, येऊ दे भाई. चंदे येते काका ना. हो, त्याला बोल ये जेवायला. लाडका नातू, गरम गरम पहिली पुरणपोळी आणला. कशी आली रे, आवडली? कोकणकरांचा पाहुणचार, फक्त पुरणपोळी जातो. गोळे तरी भरू का? मी भरते मस्त. भरू बघा पहिले. मी पण असं पातळच करते, पाणी ठेवून देते त्यात थोडा. एकदम पातळ मळत आधी. लवकर का? ठीक आहे. हा सॉन्ग पण लावते, पुरणपोळी पण खा. ए सुंदर झाले ना. ए बियान कसे झाले? मस्त आले बोलतोय दादा. हा मग सॉन्ग लावते, पहिले तू खा मग सॉन्ग लावते. मी एक फुगले काही मस्त फुगले तुमचे, माझी एवढी पण फुगत नाही. हे झाली छान आहे का रे हा पिक्चर बियान? कांतारा. पिक्चरचं नाव काय? कांतारा. स्टोरी काय रे, तुला माहिती काय? फर्स्ट टाइम आलाय ना हा पिक्चर. बाई त्याचा मेकअप कसा केलाय ना विया. तिकडचं ट्रॅडिशन असेल ना हे, वजन खूप असेल रे, सगळं हेवी असेल ते ना. हो जो आवरलंय बा असं. माठाचे माठ आणि मेथी मिक्स करून केल्यात त्यांनी वड्या. मी बघा नव्हती, मला सांगितली रेसिपी. नेक्स्ट टाइम मी करेन तसंच दाखव. आता त्यांनी मला काहीच जास्त करून नाही दिलं, फक्त तर म्हटलं वडी तळते जरा. कारण विराला भरून झालं, वियांनी पण पुरणपोळ्या खाल्ल्या आणि हे येत आहेत ना, हो पटकन तळून घेत. ह्याच्यात आत्यांनी ना कडधान्याचं पीठ टाकलंय ना, म्हणून असे काळपट दिसत आहेत. आणि ते आता काढते मॅश होतं तेव्हा. मेथी आणि माठ आहे ना, म्हणून काळपट दिसत आहेत ते. आणि ऐकत नाही
अग्नीला नैवेद्य पालीला जायच्या आधी आत्यांची मालिश करून देते. अरे बाप रे मस्त वाटलं ना. कसं वाटते विचार त्यांना. मस्त मस्त वाटतंय मम्मीचे हात पण लागतील तेव्हा जोर पडेल. आता इथलं काम झालं. मग आता इथन कुठे जाणार. यांची नाव काय. तो नाव छान आहेत. गाय गौरी गायत्री आणि शुभम. तुम्ही कुठचे. आणि त्या पण तुमच्या मुली आहेत काय. त्या ननंद. पण कामासाठी बाहेर पडायला लागतो. हात नाही लावायचं इथं कशा. आता 1.5 लाखाचं काम धरून आले. 40,000 ते आतमध्ये येते. तुमच्या कोण आहेत. मग सासूची जाव आहे. हा तेच ते बोलले सासू. मग तुम्ही असे काम करता का विहिरीचा. विहीर फोडायचा. आता माणगावला. माणगावला विहीर जाते का विहीर फोडायला. यांचे मावस काका आले. काका आले आता ना. जा भेट जा. त्यांनी तुला विचारलं ना काय करते विरा. काका आणि हे सोबतच आलेले. पण काका थोडे पुढे आलेले आणि हे आता आले. मस्त गरमागरम पुरणपोळ्या केल्या त्यात त्यांनी. कटाची आमटी आणि वाल आणि ओले काजूगरची ही भाजी आहे. ग्रेव्ही टाईप केल्या आहेत त्यांनी. सुंदर दिसते. आणि हा मस्त कोकणी पाहुणचार एकदम भारी बेत. जेवण करून ना हे जरा झोपलेत तर आम्ही आता रिलॅक्समध्ये झोपाळ्यावर बसले. जरा एन्जॉय करतोय. पालीला जायला तसं त्यांच्या पाया वगैरे पडतो आशीर्वाद घेतो आणि निघतो. पप्पी दे. पापी दे. गोड गोड पापी. बोल आमच्याकडे या. बाय बाय. चला 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 बॅग उचला. चला आजी बाय बाय. आजी बाय. नक्की या. आजीनं मोठ्यांची आठवण आली. आज रडत होत्या दुपारी. आमच्याकडे राहायला या. उठली लाल लाल पप्पी उठली. आजी येऊ परत नंतर. नाही आया. हा तू म्हणत आहे. आजी आमच्या उद्या कडक आहेत. कडक. बाय बाय. चाललो होता पालीला सगळ्यांना बाय करून.
छान गोड आठवणी घेऊन चालल्या. मस्त मजा आली, गप्पा वगैरे झाल्या सगळ्यांसोबत, छान वाटलं एकदम. ओ काकी येते. हा बाय. हा हो निघाली बाय. काळजी घ्या, या नक्की पालीला आल्यावर. बाय बाय. माझी मावस सासू राहते तवलीमध्ये, म्हणजे यांच्या मावशी. तर त्यांच्या इथे पण आता आम्ही चाललोय, थोडा वेळ जाऊन येतो त्यांच्या इथं आल्यासारखं. आता आम्ही आलोय मावशींच्या घरी. कसला मोठा झाला, हाईट पण वाढले रे मस्त तुझी. कितीला गेला आता मावशी? ए जा मावशीला भेट जा. थोडा वेळ मावशींना भेटलो, आता निघतोय तिथनं आम्ही. बाय. साडेपाच वाजता पोहोचलो आम्ही पालीला. विहान आता उतरला आईंकडे जायला, चार दिवस तो आई बाबांना भेटला नव्हता त्याच्यामुळे तो तिकडे चाललाय. संध्याकाळचे 5:30 घरी आलो आम्ही आता. आणि घरी आले, घरी एवढा पसारा होता ना, झाडून सुद्धा यांनी काढला नव्हता, त्याच्यामुळे आता सगळं क्लिनिंग करायला लागेल. तुम्हाला दाखवते किती पसारा आहे. पूर्ण लादीवर ना घाण झाले, परत कपड्यांचे वगैरे घड्या घालायचे. बाहेरचा स्टँड त्यांनी आत घेतला. काल मी बोलली म्हणून जरा इथला झाडून काढला आहे त्यांनी, पण लादी वगैरे पुसावी लागेल, थोडं क्लिनिंग करायला लागेल. मॅडम आल्या, मॅडमना चिप्स पाहिजेत, त्या चिप्स खात बसल्यात. आणि आता इथला भाग पण पूर्ण क्लीन करून घेईन. किचनचा ओटा वगैरे मला पूर्ण क्लीन करून घ्यायला लागेल, कचरा वगैरे सगळं टाकायला लागेल. परत भांडी, पाणी चेंज करायचं कारण आमचं सुयर वगैरे फिटलं आहे त्याच्यामुळे. परत खिडक्या वगैरे पुसून घ्यायला लागतील. वॉशरूम वगैरे सगळं क्लीन करून घ्यायला लागेल. आता ह्या बॅगा वगैरे पण रिकामे करायचे आहेत आता मला. पूर्ण आल्यास लगेच मी सगळे कपडे वगैरे काय धुवायचे असतील ते बाजूला काढते, परत जे नको असतील ते सगळे लावून ठेवते. कारण बॅग जागच्या आहे की गेल्या ना की असं क्लीन झाल्यासारखं वाटतं घर, आणि घरातली रोजची कामं आपली सुरू होतात त्याच्यामुळे. हा स्टँड केला आता रिकामा, आणि कपड्यांचे एवढे कपडे आहेत कपड्यांच्या घड्या घालायला, ते आता कपड्यांच्या घड्या घालून घेते. आणि ह्याला ठेवते आता बाहेर, आणि तुम्हाला बाहेर पण दाखवते किती गॅलरीमध्ये धूळ झाले ते. हे बघा, गॅलरी पूर्ण धुळीने वाचली, सगळी घाण झाली. तर हे सगळं एवढं क्लीन करावं लागेल.
हे बघा, बाथरूम पण आल्या आल्या पूर्ण क्लीन करून घेतलं. टाईल्स वगैरे पुसून घेतल्या मी, धुतल्या नाही, पुसल्या भडक्याने, क्लीन करून घेतल्या, बादल्या फरशी वगैरे. आता फक्त आरसे पुसायचे. आणि हा बघ, उद्या पूर्ण हे काढून मी क्लीन करून घेईन, कुठले ब्रश हवे नको ते. हे बघा, टाईल्स वगैरे ओट्याच्या मी पूर्ण ना पुसून घेतल्या, ओटा पूर्ण क्लीन करून घेतला, इकडच्या काचा डबे वगैरे थोडे पुसून घेतले, ओव्हन पुसून घेतला, ते सगळं व्यवस्थित सेट केला. आणि बाटल्या धुऊन वगैरे ठेवून दिल्या, कारण बाटल्या आम्ही थंड पाणी पित नाही मध्ये सर्दी वगैरे सगळ्यांना झालेलं तर. आणि विराला घेऊन घेऊन मेन म्हणजे सगळी कामं करायला लागतात. पाणी चेंज केलं, हंडा घासून फ्रीज साफ करून घेतला, खिडक्या पुसल्या तिथल्या. आणि आता फक्त ना बाहेरच्या हॉलमधला सोफा कवर चेंज करायचे, कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत. आणि हॉलमधले लाद पूर्ण सगळीकडची लादी पुसून घ्यायची, आणि हॉलमधले आणि बेडरूममधली खिडकी पुसायची, तेवढंच राहिले.
अशा पद्धतीने ना पूर्ण हॉल क्लीन झाले, वरचे झेरोसे वगैरे पण मी आले आले काढले। हे बघा, मला आल्यावर पूर्ण फ्रेशच लागतं तेव्हा बरं वाटतं। आणि नेहमी सेट वाईज जसे मी कपडे करते ना, इथे माझे कपडे आहेत, इथे ह्यांचे कपडे, इथे विहांचे कपडे, इथे विराचे कपडे, टॉवेल, नॅपकिन्स असे सेट करून ठेवले आहेत। थोड्या वेळाने कपडे लावून घेईन। अशा प्रकारे ना मी पूर्ण बेडरूम क्लीन केलं आहे। हा कपाट आणि हा कपाट, हे दोनच कपाट पुसले आहेत। बाकी विराविहांचं कपाट मी उद्या क्लीन करणार आहे। अवतार बघताय, हे अवतार बघा। आता पटकन ना आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते आणि मग जेवणाच्या मागे लागते। डाळ एकीकडे लादी पुसायच्या आधीच ना मी थांब एक मिनिट, हिला मध्ये मध्ये बघावं लागतं। सगळं पोनीटेल सोडलेत ना, तर केस बघा कशी झालेत। डाळ वगैरे मी भिजत घातले, भात पण धुवून ठेवलाय। तर आता पटकन 5 मिनिटात ना माझा आवरते आणि जेवण करून घेते, कारण वीराला ना भूक लागली आणि वाजलेत 8, 8:30, 9 पर्यंत हिला भरवायला लागेल। मग अशा आल्या आल्या मी हिला खाऊ भरवला, म्हणजे मॅगी केली ती दिली हिला। आणि आता पटकन ना जेवण करून घेते आवरून माझं। आत्ता मी रात्री 8:30 ना पटकन ना दाल खिचडी बनवते। आता पटकन ना मी दाल खिचडी वगैरे करून घेते, फ्रेश वगैरे झाले आणि विहान आता जाईल ना, त्याच्यामुळे पटापट करून घेते। तो मी तर जेवणार नाही, मी थोड्या वेळाने जाणार आहे घरी, तर म्हटलं ठीक आहे जा। आणि ते दोघं एवढे त्रास देतात ना, खूप त्रास देतात, आणि विराला पण झोप आले। तर पटकन आता मी करून घेते, 9 पर्यंत तिला भरवते। विहानने थोडा खाल्ला तर विहानला देते। एकदम साधा देते, टोमॅटो, कोरडया आणि दाल खिचडी गरमागरम। आता वाजले रात्रीचे 9:30, आमचं जेवण वगैरे सगळं झालंय आणि वियान चाललंय त्या घरी। तर आता आम्ही व्हिडिओ करते इथेच। व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला ना नवीन व्हिडिओचं अपडेट येत राहील, नोटिफिकेशन भेटेल त्यासाठी। आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय बाय, बाय बाय, टेक केअर।